राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी किमान 33% वनक्षेत्र असणे गरजेचे आहे, मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. आपले शहर हे जगातील सर्वात उष्ण हवामानाचे शहर असल्याने पर्यावरणाप्रती आपली जबाबदारीही दुप्पट आहे. त्यासाठी मनपाने 97,000 झाडांचे नियोजन केले आहे. शहरातील 18 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून कुंपणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना विवाह, जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र देताना रोपटे देण्यात येणार आहे. आम्हाला टार्गेट मिळालेलं आहे 60,000 वृक्ष लागवडीचं, पण त्याही पलीकडे जाऊन आम्ही म्हणजे महापौर या नात्यानं आयुक्तांसोबत भेटून आम्ही चर्चा करून एक नियोजन केलं आहे आणि 97,000 खड्डे आम्ही केलेले आहे. म्हणजे टार्गेटच्या डबल काम आम्ही वृक्षारोपणाचं करणार आहोत. नुकतंच मला भाऊंचं एक पत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे की महानगरपालिकेने जसं मागच्या वेळेस आम्हाला जे टार्गेट दिलेलं होतं त्या टार्गेटचं उत्तम काम केल्याचं एक प्रशस्ती पत्र सुद्धा भाऊंनी माझ्यासाठी पाठवलेलं आहे. याच पद्धतीचं काम याही वर्षी आम्ही करावं म्हणून त्यांनी आम्हाला प्रोत्साहित पण केलेलं आहे. याही वर्षी अतिशय नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहे की जन्म आणि मृत्यूच्या नोंदी ज्या होणार आहेत तेव्हा त्यांना सर्टिफिकेट देताना प्रत्येकाला आम्ही घरी लावण्याकरता किंवा आजूबाजूला लावण्याकरता एक वृक्ष देत आहोत. त्याच पद्धतीनं लोकांना आवाहन करत आहोत की जशी माहेरची साडी घालून नवरी आपल्या सासरे नांदायला जाते त्याच पद्धतीनं तिला माहेरच्या साडीसोबत माहेरच्यांनी एक झाडी पण द्यावं, जेणेकरून ती सासरी जाताना तिने आपल्या माहेरी ते झाड लावलं पाहिजे.